महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहत मेटे यांचं काम भरीव होतं आणि त्यांची उणीव आम्हाला जाणवेल अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. आज आमचे सहकारी मित्र मेटे साहेब हे मोठे नेते होते आणि मराठा आरक्षणासाठी खूप प्रयत्नशील असायचे, खूप अग्रसर असायचे. आज सकाळी त्यांच्या दुर्दैवी एका अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि हे खूप मोठी दुःखद घटना घडली. निश्चितच ह्यामुळं आमच्या या पक्षाच्या याच्यामध्ये एक निश्चित त्यांचे भरीव असं काम होतं आणि ते आता पोकळी आम्हाला जाणवेल आणि निश्चितच त्या माध्यमातून काम करत असताना दुर्दैवी मृत्यू असतो, मृत्यू तर येतो पण असा मृत्यू येणं अपेक्षित नव्हतं. कारण आज ते सकाळी मराठा आरक्षणच्या मीटिंगसाठी चालले होते. आज मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र उपमुख्यमंत्री मीटिंग लावली होती, त्या मीटिंग चालत असताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करेन की त्यांच्या कुटुंबियांना हे संकट झेलण्याची ताकद द्या. माझ्या वतीनं, माझ्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.